नमस्कार, मी मंगेश माले, सरकारनामा विशेषमध्ये आपलं स्वागत. राज्यातील 106 नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर या निवडणुका झाल्या. अनेक महत्त्वाच्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा या निकालामुळे पणाला लागली आहे. आतापर्यंत लागलेल्या निकालाबद्दल जाणून घेऊयात. सोयगाव नगरपंचायतीमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी 17 पैकी 11 जागांवर विजय मिळवला आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भोपळे फोडता आलेला नाही. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या निवडणुकीत पदयात्रा आणि सभा घेतल्या होत्या, परंतु सत्तार यांनी त्यांना चकवा देत सोयगाव नगरपालिकेवरती भगवा फडकवला आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी अखेर करून दाखवलं. कवठे महाकाळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुळा उडला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलने 10 जागांवरती विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. प्रचारादरम्यान रोहित पाटील म्हणाले होते की या निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही. या निकालावरून रोहित पाटलांनी तसं करून दाखवलं. आबांचं स्वप्न पूर्ण केलं, आबांना खूप मी मिस करतोय, असं रोहित पाटील म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कुडाळमध्ये धक्का बसला आहे. ही नगरपंचायत एका मताने त्यांच्या हातून निसटली. भाजपला 8, शिवसेनेला 7 तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. भाजपच्या एका उमेदवाराचा एका मताने पराभव झाला. अनेक वर्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सुरगाणा नगरपंचायतीत भाजपचे नेते माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक 8 जागा जिंकल्या आहेत. येथे भाजपची सत्ता येणार आहे. माकपला हा मोठा राजकीय धक्का निर्माण झाला आहे. दापोली आणि मंडणगडमध्ये शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम यांना मोठा धक्का दिल्याचे चित्र आहे. दापोली नगरपंचायत निवडणुकीत 19 जागांपैकी शिवसेनेनं 6 जागांवरती विजय मिळवला आहे. अनिल परब यांच्या पाठिंब्यातून 11 पैकी 9 जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीला विजय मिळवला आहे. जालना जिल्ह्यातील 5 नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहे. या ठिकाणी 3 नगरपंचायतीवरती राष्ट्रवादीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा गड असलेल्या घनसांगवी आणि तीर्थपुरी या नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं बुलढाण्यातील संग्रामपूर नगरपंचायतीत एक हत्ती बाजी मारली आहे. बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीच्या 12 उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसला 4 तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले, तर भाजपला एकही जागा मिळालेली नाही. मंत्री राजेंद्र शिंगणे आणि संजय कुटे या दोघांनाही या मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते. धडगाव नगरपंचायतीच्या 19 जागांचे निकाल जाहीर झाले आहे. शिवसेनेनं 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवला आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री KC पाडवी यांचा मतदारसंघ असलेल्या धडगाव नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला फक्त 3 जागा मिळाल्या आहेत. राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे गाव असलेल्या कडेगावमध्ये भाजपने सत्ता काबीज केली आहे, त्यामुळे कदम यांना मोठा धक्का बसला. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादीने स्वतंत्र पॅनल टाकल्याने काँग्रेसचा हा पराभव झाल्याची चर्चा आहे. भाजपला 10 तर काँग्रेसला केवळ 6 जागा मिळाल्या आहेत. राजकीय अपडेटसाठी तुम्ही पाहत रहा राजकीय घडामोडींचा पंचनामा, सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.